छत्रपती संभाजीनगर जिल्हा विकास समन्वय समितीच्या बैठकीत मंत्री अब्दुल सत्तार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर चांगलेच संतापले. अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे, केवळ सह्या करण्यापुरते तुम्ही काम करता असा गंभीर आरोप करत कॉन्ट्रॅक्टरचे पोट भरण्यासाठी गावात योजना आणल्यात का असा सवाल सत्तारांनी केला. कोणती कुठं वस्ती आहे, किती लोकसंख्या आहे, किती नळ देणार आहे, कुठेपर्यंत पोहोचणार आहे, कागदावरच आहे तुमच्या, काही अंमलबजावणी आहे का? मी स्वतः तुम्हाला तीनदा फोन केला, सीओ साहेबांना दोनदा फोन केला, एकदा जिल्हाधिकारी. अशा पद्धतीने हे जे चालू आहे खेळ, याला कुठेतरी शासनाचा पैसा काही लुटून आणत नाही. या जनतेच्या वस्तूकर जीएसटीचा पैसा जमा होतो, त्याच्यावर पैसे खर्च करतो, आणि त्याची अंमलबजावणी होत नसेल तर फायदा काय? तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरचा बोर्ड भरण्यासाठी योजना आणल्या गावात, फक्त कॉन्ट्रॅक्टरचा बोर्ड भरण्याचा धंदा चालू आहे. कोणती वाडी आहे, कुठं वस्ती आहे.